हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या या फर्स्ट ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगमध्ये मी थोडा नर्वस पण आहे आणि थोडा खुश पण आहे, कारण हा माझ्या लाईफमधला पहिलाच ब्लॉग आहे आणि तो तुम्हाला कसा वाटेल याची मनात थोडी भीती आहे। मला हे सुद्धा माहिती आहे की पहिल्या ब्लॉगमध्येच मी तुमची मनं जिंकू शकत नाही, त्यासाठी मला थोडा वेळ लागेल आणि तो वेळ तुम्ही मला द्याल आणि येणाऱ्या पुढील टाईममध्ये मी तुम्हाला नक्कीच चांगले चांगले ब्लॉग देईन आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील। तर आता मी तुम्हाला समुद्रातले खेकडे पकडण्यासाठी काय लागतं आणि कसे खेकडे पकडायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता आम्ही निघालो एक गरवण्यासाठी काठी काढायला, मी आणि माझा मित्र चिव्याच्या काट्या काढायला लागणार आहेत। हत्यार घेतला नाही त्याने मस्तपैकी। विकतच घेतलेले मासेवाले आमच्या इकडे येते, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही, तिथेच विकत घेतलेले। तर आता इकडे पोहायला काही पोरं आले विहिरी जवळ आमच्या नदी, ते दोघच पोहायला आलेत, फक्त दाखवतो आता, फक्त दोघच मजा करतायत। नदी मस्त पैकी दोघं जण पोहायला आलेत। हा बघा काय उडी मारता, एक नंबर अशी उडी बघायला भेटणार नाही। तिकडे पुढे आमचे गणपती विसर्जन केले आहे, इकडे माथे अजून मस्त पोहणं चालू आहे। हा पोहायला शिकतो अजून, कसा डुक्क्या मारतोय बघा मस्त पैकी, कारण नदीत पोहण्याची मजाच वेगळी आहे। तर चला आपण जाऊया, पुढे जाऊया आता, यांना पोहू दे। घारू येतोय मी, चल चल चल, आंघोळ करायचे तुला, आंघोळ करायचे, चल। मला वाटतंय घारूला पण आंघोळ करायचे म्हणून तो पाठून आला होता, सारखा पाठी बघतोय, त्याला आंघोळ करायचा मूड झाला असं वाटतंय। हे आमचं धरण
ते आता बुजलं, आता काय त्याच्यात काय पोहण्यावर करायचं नाही, पूर्ण रेवा आलाय त्याच्यात, मला पूर्ण बुजलंय ते. आणि ते आमचे पाकडे आहे. तर आता काट्या काढून झालेल्या आहेत, आता आम्ही परत घरी निघालोय. आता थोड्या वेळानं जेवणार आम्ही आणि डायरेक्ट काठीला या मासे बांधून डायरेक्ट गरवायला जाणार. चल आलो, आता बाहेर आलोय रस्त्याजवळ मस्तपैकी. तिथेच आमचा एक ब्लॉगर राहतो, त्याने पण सध्याच सुरू केला नाही, त्याचे पण ब्लॉग बघू शकता तुम्ही. मिस्टर लेजंड ब्लॉग असं नाव आहे त्याचं. ओके डॅट सेट, असं सर्व याला करून घेणार आहे तो मस्त पैकी. आता आम्ही निघालोय खाडीमध्ये कुर्ल्या करवायला, सर्व सोय झाले. हा राहुल शिथ, हा नित्या, या बघा काट्या, याच्याने करवणार आम्ही मस्त पैकी. काय झालं, चला तर आम्ही डायरेक्ट खाडीत भेटूया. मासे कापायला शेवटीला सुरुवात केलेली आहे, पाहू शकता. हा भाव माझा मासे कापतोय आणि हा तो गरीला लावतोय. आपण बसून घेऊया मस्त पैकी.
डायरेक्ट हात घालून काढले, एक डेंगवालीच आहे मस्त आहे की, त्यामुळे चावायचं काही जास्त टेन्शन नाही. तर पिशवी खोल आणि तू स्टार्ट. अजून गावतील थोडा वेळ थांबावा लागेल, अजून एक भेटलाय त्याला. तिने पूर्ण बांधलेलं सोडून टाकलं नाही. रेचन प्रकार पण एक आहे, तो सापासारखाच येतो, तो पूर्ण आमची घरीच तोडून टाकतोय. तर पावसानं सुद्धा मूड घालवलाय, पाऊस पूर्ण अर्धा एक दीड तास तरी होता, त्यामुळे एवढा मूड नाही राहिला आता कुठल्या करवायचा. ज्यांना ज्यांना सनसेटचा पॉईंट आवडतो त्यांनी लाईक नक्की करा. केस पूर्ण भिजून गेलेत, पूर्ण बॉडीसुद्धा भिजले. लाटा एवढ्या मोठ्या येत आहेत ना, मित्राला काहीतरी भेटले असं वाटतंय, कारण तो हसतोय, खुश झाला आहे. तर फायनली आम्ही निघालोय आता घरी, भरपूरशा भेटल्या त्या बघा, त्या दोघांनी सुद्धा पकडल्यात खूप साऱ्या. तर अंधार पडलाय तर काय दिसत नाही, त्यामुळे काय आता घरी जावं लागेल. आता बघूया घरी जाऊन किती कुठल्या जमा झाल्यात त्या. मस्त आम्हाला मोठी साईज भेटली, त्यांना कुठली साईज भेटली माहीत नाही, होते गर्वत. त्यांची पण पिशवी भरलेली दिसते, पण बघूया आता घरी गेल्यावर डायरेक्ट किती आहे त्या. तर फायनली आम्ही इथून निघालो. निघाले चिकन घ्यायला, निघाले कुठल्या पकडून सुद्धा चिकन घ्यायला गेले, म्हणजे काय खाणार नक्की समजत नाही मला. जाऊ दे चिकन घ्यायला. हा बघा सनसेट मस्त वाटतोय, पूर्ण बीचच्या साईडून रस्ता गेलाय मस्त पैकी, त्यामुळे नजारा चांगला येतो. आता आम्ही दोघे डायरेक्ट घरी जाणार आहे, ते दोघं चिकनला थांबणार आहे, तर डायरेक्ट घरी मिळूया. मस्त पैकी गावलेले वाटप चालू आहे मस्त पैकी, बघू शकता इकडे भाकरीच काम चालू आहे. तर सर्व कुठल्यांचं वाटप सुद्धा झालेलं आहे, आणि आता आपण घरी जाऊन फ्रेश व्हायचंय मस्त पैकी, आणि मग डायरेक्ट जेवून झोपणार आहे. तर हा ब्लॉग इथेच थांबवतोय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.